महामंडळ वाटपा संदर्भात अजितदादा शिंदे फडणवीसांशी बोलणार असून महामंडळ वाटपामध्ये सर्वांना सामावून घ्यावं असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी माहितीला डिवचलेलं आहे. आचारसंहिता लागल्यावर सर्व संपणार असल्याचं आव्हाड म्हणाले. महामंडळ वाटपाची अजितदादा आणि भाजप नेत्यांची यादी तयार होत असल्याचं दरेकर यांनी म्हटलंय. दरम्यान महामंडळ वाटपावर रोहित पवारांनी माहितीला टिवचलंय. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याशी माझी स्वतःशी चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे असं आहे की भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर जे काय अन्य घटक पक्ष आहेत या सर्वांनाच महामंडळामध्ये सामावून घेतलं गेलं पाहिजे अशी चर्चा यापूर्वीसुद्धा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री कार्यवाही करतील अशी अपेक्षा आहे. जाऊ द्यावं, त्यांच्या हाती काय लागलं नाही, ह्यांच्या हाती काय लागलं, आम्हाला काय करायचं आहे, कुणाच्या हाती काय लागलं, एखाद्या महिन्याचा खेळ आहे. आचारसंहिता लागल्यावर सगळं संपलं. आता जे काय करायचं ते 15 दिवसात हे सरकार करेल. पोलीस केस, ह्याची कंप्लेंट, त्याची कंप्लेंट, हा चालू राहील. 15 दिवस आहेत आता. शिवसेनेच्या शिंदे साहेबांच्या नावावर जे असणाऱ्या 3-4 महामंडळाचं वाटप झालं. अजितदादांची यादी तयार होते, भाजपची यादी तयार होते, परंतु आता त्यांची गाडी फास्ट आहे, त्यांचे आमदार थांबायला तयार नाहीत. तसे अजितदादा आणि आमच्या भाजपचे जरा सबुरीवाले आहेत, त्याच्यामुळे 2 दिवस लेट होत आहे, पण तिन्ही पक्षाचं होईल. मोठा भाऊ कोण म्हणणार असेल तर ते भाजपकडे एकनाथ शिंदे साहेब दिसतील. वट बघा, भाजपच्या सुद्धा आमदारांना पदं मिळत नाही, अजितदादांच्या पक्षाचा वेगळाच विषय आहे. आणि मग अशात कोणाला पद मिळतं तर फक्त एकनाथ शिंदे साहेबांना पद मिळतं. त्याचा अर्थ एकनाथ शिंदे साहेब राज्यातल्या भाजपच्या नेत्यांना रिपोर्ट करत नाही, तर एकनाथ शिंदे साहेब कोणाला रिपोर्ट करतात तर दिल्लीत बसलेले जे भाजपचे प्रमुख नेते आहेत. डायरेक्ट ॲक्सेस एकनाथ शिंदे साहेबाचा दिल्लीपर्यंत असल्यामुळे त्यांचं चालतं आहे, पण या दोन नेत्यांचं म्हणजे फडणवीस साहेबांचं अजितदादांचं चालत नाही असं स्पष्टपणे.